राज्यभरात महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होता है। मातर चा चा योजने होत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या हक्काच्या पैशावर भुरट्यांची वाईट नजर असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले या योजनेत गैरकारभार होत असल्याची तक्रार भाजपाचे माजी नगरसेवक निलेश बावीसकर यांनी पनवेलच्या तहसीलदारांना केली आहे खारघर शहरातील पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून साताऱ्यामधील जाधव नामक तिराईत व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या नावे या योजनेचा लाभ घेतला असल्याचं समोर आलंय पूजा महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपाचे खारघर मधील माजी नगरसेवक निलेश बाविसकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात याबाबत तक्रार केली बावीसकर यांनी याबाबत तपासणी केली असता महामुनी यांच्या नावाने अर्ज अप्रुव्ह झाला असल्याचं त्यांना ऑनलाईन दिसून आलं त्या ठिकाणी मोबाईल नंबर मात्र जाधव नामक व्यक्तीचा असल्याचं अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक तर तब्बल तीस अर्ज भरल्याचं त्वरित पनवेल तहसील कार्यालय गाठलं आणि झालेल्या प्रकाराबाबत नायब तहसीलदार संजय भालेराव यांना माहिती दिली योजनेचे पेमेंट आधार बेस असतो आधारला कोणता मोबाईल क्रमांक जोडलेला असतो त्यानुसार पेमेंट त्या खात्यात जमा होते संबंधित पैसे साताऱ्यामधील बँक खात्यात जमा झालेत आम्ही अधिक चौकशी करत आहोत असं याबाबत पनवेलचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी सांगितलंय हा संबंधित प्रकार अतिशय धक्कादायक आहे ज्या व्यक्तीने हे अर्ज भरलेत त्या व्यक्तीच्या पत्नीच्या नावानं तीस अर्ज भरले असून काही अर्ज अप्रुव्हड झाले असून या व्यक्तीने हे पैसे लाटलेत याबाबत आमच्याकडील सर्व पुरावे आम्ही पनवेल तहसील कार्यालयात सादर केले पूजा प्रसाद महामुनी यांना त्यांचे पैसे मिळालेच पाहिजेत या योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका खारघरचे माजी नगरसेवक निलेश बाविसकर यांनी घेतली आहे वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो नवी मुंबई नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन